ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन तालवाड़े ने मराठा आरक्षण पर मीडिया से बात की है। उन्होंने कहा है कि मराठा आंदोलन अभी सही दिशा में जा रहा है। उन्होंने आगे कहा है कि जरांगे ने कहा है कि आंदोलन शांतिमय तरीके से आगे जाना चाहिए, उसे समाज के लोगों ने सुनना चाहिए। अगर आंदोलन की वजह से सामान्य जनता के मन में डर बैठ गया तो आंदोलन को विरोधी हो सकता है। उन्होंने आगे कहा कि मराठा समाज को अगर आरक्षण देना है तो आरक्षण सीमा में बढ़ोतरी करना पड़ेगा। मराठा समाज के आरक्षण को ओबीसी समाज का विरोध नहीं है, मगर इस मामले में राज्य पिछड़ा वर्ग आयोग के निर्देशों का पालन होना चाहिए, ऐसा भी इस समय बबन तायवाड़े ने कहा है। नहीं, खरंच म्हणजे जे आंदोलन करते आहेत ते मागील एक दोन दिवसापासून जे उग्र स्वरूपी आंदोलनाला देत आहेत। काल आमच्या विदर्भामध्ये यवतमाळला एक बस जाळण्यात आलेली आहे। खरं म्हणजे हे कृत्य निषेधार्ह आहे। आंदोलनकर्त्यांनी, मुख्य आंदोलनकर्ते जे आहेत ते जरांगे पाटील, हे जे वारंवार निवेदन करतात की आपल्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, राष्ट्रीय किंवा राज्याच्या संपत्तीचं नुकसान होणार नाही आणि सामान्य माणसाला मध्ये भीतीचं वातावरण निर्माण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य आंदोलनकर्त्यांनी करू नये। माझी सर्व युवा आंदोलनकर्त्यांना एक निवेदन राहील की त्यांनी त्यांच्या या आव्हानाला साथ देऊन शांततेच्या मार्गाने, संविधानिक पद्धतीने सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांच्या हातून घडू नये। आणि अदरवाईज काय होईल की अशाच प्रकारचे कृत्य जर सुरू असले आणि सामान्य माणसाच्या, ज्याचा आंदोलनाशी काही संबंध नाही, अशा सामान्य माणसाच्या मनामध्ये जर उद्या भीतीचं वातावरण निर्माण झालं तर सामान्य माणसांकडनं सुद्धा मग अशा प्रकारचा, ज्याला काय म्हणू की रिॲक्शन होऊ शकते। आणि मग त्या रिॲक्शनला जर सुरुवात झाली तर हा फार मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो, आंदोलनकर्ते विरुद्ध सामान्य माणूस। आणि म्हणून माझी आंदोलनकर्त्याला विनंती आहे की जरांगे पाटील एवढा एवढा त्याग त्यांच्या समाजाकरता करतायत, त्यांच्या आव्हानाला साथ द्या आणि शांततेच्या पद्धतीने हे आंदोलन आपण यशस्वी करावं, हेच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू शकतो।